कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। 3 महिन्याचे विद्युत बिल आणि कर आकारणी माफ करण्याची लेबर पार्टीची मागणी। सोलापूर येथे सध्या जगभरात मृत्यूचे थैमान घालणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण देशभरात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे। सोलापूर शहर व ग्रामीण भाग हा कामगार कष्टकऱ्यांचा असून कोरोना व्हायरसमुळे आर्थिक संकटात सापडलेले आहे। मार्च एप्रिल मे 2020 या कालावधीतील वीज ग्राहकांचे विद्युत बिल आणि सन 2019 ते 2020 या वर्षाची कर आकारणी पाणीपट्टी खास बाब म्हणून माफ करण्यात यावी अशी मागणी लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, सोमपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विद्युत वितरण कंपनी अधीक्षक, अभियंता यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे। आज लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, सोलापूरचे पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं आणि सोलापूर जिल्हा कोरोनामुळे संकटात सापडलेला आहे। हा सोलापूर जिल्हा कष्टकरी समाज, कामगार, गोरगरिबांचा आहे। आज सोलापूरवर आर्थिक संकट आल्यामुळे आम्ही निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे, सन 2019-20 या चालू वर्षाची कर आकारणी पाणीपट्टी आणि मार्च एप्रिल मे 2019 या 3 महिन्याचा विद्युत पुरवठ्याचा जो येणारा बिल आहे तो खास बाब म्हणून शासनाने माफ करावा। कॉमन न्यूज मराठी साठी विशेष प्रतिनिधी तौफिक शेख, सोलापूर विभाग।